वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चैनल शिक्षण मंत्र। इन दैट चैनल वी आर टू लर्न अबाउट द सेस स्टैंडर्ड 7 मैथमेटिक्स 5th नंबर लेसन ऑपरेशन ऑन रैशनल नंबर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया भाग 3। ह्याच्यामधला आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर परिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजे दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर कसं शोधलं जातं त्यावर आधारित आपण उदाहरणं बघूया। चला तर मग यू टू कन्वर्ट 10/4 इट इज अ रॅशनल नंबर, ही एक परिमेय संख्या आहे। टू कन्वर्ट इन टू द डेसिमल फ्रॅक्शन, त्याचं आपल्याला रूपांतर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे। मग 10/4 याचं व्हॉट इज द मिनिंग ऑफ 10/4, इट मीन दॅट द 10 इज डिवाइड बाय 4, आपल्याला 10 चाराने भाग लावायचा आहे आणि मग चाराने भाग लावून जे आन्सर येईल इट इज अ डेसिमल फॉर्म। डेसिमल फॉर्म म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर शोधायचं आपल्याला, देन डिव्हिजन टेक प्लेस, आपल्याला या ठिकाणी भागाकार करावं लागेल। मग 4 टेबलमध्ये 10 नाही आहेत, मग 10 लेस नंबर, लहान नंबर तो आहे 8, तो कोणत्या प्लेसवरती आहे तर सेकंड, त्यामुळे दुसऱ्या प्लेसवरती, दॅट्स वाय राईट डाऊन अप्पर साईड आन्सर इज 2 अँड यू टू मायनस 8 फ्रॉम दॅट 10, व्हॉट इज द रिमेनिंग, रिमेनिंग हिअर 2। बट यू हॅव टू फाइंड आउट आन्सर इन द पॉईंट, आपल्याला उत्तर पॉईंटमध्ये शोधायचं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये शोधायचं आहे, दॅट्स वाय यू टेकिंग द पॉईंट ऑन दॅट आन्सर। जिकडे उत्तर आहे तिकडे आपण उत्तराच्याकडे दशांश चिन्ह ज्याला म्हणतो आपण पॉईंट घेतला, आणि पॉईंट घेतल्यानंतर 2 पुढे आपण एक 0 मांडणं खूप गरजेचं आहे, नंतर आपल्याला पुन्हा डिव्हिजन करायचं आहे। मग 4 टेबल 20 आहे का, तर निश्चितच आहे, 4 टेबलमध्ये 5th प्लेसवरती 20 आहे। आफ्टर 20 यू टू सबट्रॅक्ट 20 फ्रॉम 20, व्हॉट इज आन्सर, आन्सर इज हिअर 0, अँड देन व्हॉट इज आन्सर ऑफ 10/4 इज इक्वल टू 10/4 भागाकार किती, उत्तर येईल 2.5। इट इज कॉल्ड कन्वर्ट द रॅशनल नंबर इन टू द डेसिमल फॉर्म, यालाच आपण परिमेय संख्याचं दशांश रूपात रूपांतर करणं अशा या डिव्हिजनच्या मार्फत आपण टू लर्न अबाउट अ सेकंड नंबर क्वेश्चन। आपल्याला दुसरा प्रश्न शोधायचा आहे, उत्तर शोधायचं आहे 20/8, व्हॉट इज मिनिंग ऑफ 20 इज डिवाइड बाय 8, मला 20 भाग लावायचा आहे। मग 8 20 आहे का तर नाही आहे, तर त्याचे लहान नंबर कोणता, तर 16 किती प्लेसवरती, सेकंड प्लेसवरती आपण मायनस केलं तर उत्तर राहिलं 4 राहिलं। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा डिव्हिजन कम्प्लीट करायचं आहे, मग डिव्हिजन कम्प्लीट करण्यासाठी यू टेकिंग द पॉईंट ऑन द अप्पर साईड, आपल्याला उत्तराच्या ठिकाणी पॉईंट घेणं गरजेचं आहे, अँड आफ्टर दॅट पॉईंट वे टू राईट ऑन इर 1 0, आपल्याला एक 0 या ठिकाणी लिहावं लागेल। देन 4 इज कन्वर्ट ॲज अ 40, 4 रूपांतर आता 40 झालं। आफ्टर दॅट 8/40 इज कमिंग ऑर नॉट, तर 8 टेबलमध्ये 40 येतो, हा 40 या ठिकाणी लिहून 40 या 5th प्लेसवर येतो, आणि त्यामुळे दोघं सबट्रॅक्शन करून आपण आन्सर काढलं, व्हॉट इज आन्सर, आन्सर इज 0 0, देन व्हॉट इज आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन इज 2.5, इट मीन्स दॅट 20/8 म्हणजे 20/8 बरोबर याचं आपण डेसिमल फॉर्म बनवलं तो म्हणजे 2.5 इट्स युअर फायनल आन्सर। नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज इट्स अ 10/3, व्हेन यू डिवाइड बाय 3 टू दॅट 10, देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट, दॅट इज अ 10 यू डिवाइड बाय 3, इन 10/3 टेबल देर इज नो एनी 10, देन देर इज लेस दॅन 10 नंबर इज 9, या 3 पाण्यामध्ये 10 लहान संख्या कोणती येतं, 9, ती कोणत्या प्लेसवरती येते, 3, आपण वरती 3 लिहिले, दोघांची मायनस करायची, मायनस केलं ते आन्सर किती, आन्सर येईल 1। पुढे आपल्याला डिव्हिजन कम्प्लीटली पूर्ण चालू ठेवायचं आहे, त्याच्यामुळे यू आर टेकिंग इअर पॉईंट, अँड आफ्टर दॅट यू आर टेकिंग 1 0 ऑन दॅट 1, दॅट्स वाय आन्सर इज इअर 10। पुन्हा 3 टेबलमध्ये 10 नाही आहे, त्याविषयी लहान संख्या कोणती आहे, तर लहान संख्या आहे 9 ऑन दॅट 3 प्लेस, दॅट्स वाय ऑल्सो राईट डाऊन 3 अप्पर साईड मायनस 9, अँड यू टू सबट्रॅक्शन टेक प्लेस, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, उत्तर येईल 1। पुन्हा आपल्याला 0 घ्यावं लागेल, ऑलरेडी आपण पॉईंट घेतलेला आहे, त्यामुळे 0 आपण 1 1 0 वाढवत पुढे पुढे जायचं, यू टू इन्क्रीजिंग द 1 0 आफ्टर 1 डिव्हिजन, देन हिअर द रिमेनिंग नंबर इज 10, आफ्टर दॅट 10 इज नॉट कमिंग इन द 3 टेबल, दॅट्स वाय यू आर डिवाइड बाय लेस नंबर, इट इज 9 नंबर इज कमिंग ऑन 3rd प्लेस, दॅट्स वाय टू सबट्रॅक्शन टेक प्लेस, आन्सर इज हिअर 1। पुन्हा आपल्याला डिव्हिजन कंटिन्यू करायचं आहे, पुन्हा 0 घ्यावं लागलं आपल्याला, पुन्हा 10 नंबर आला, पुन्हा 10 नाही आहे, त्याविषयी लहान नंबर आहे 9, तो 3rd प्लेसवरती आहे, पुन्हा मायनस केलं त्याचा आन्सर येईल 1। पुन्हा आपल्याला 0 घ्यावं लागेल, 0 घेतल्यावरती पुन्हा आपल्याला तो 10 नंबर नाही आहे, पुन्हा त्याहून लहान नंबर आहे तो म्हणजे 9,
पुन्हा आपल्याला वरती 3 लिहावं लागेल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर डिव्हिजन करत गेलात तर रिमेनिंग 1 राहतो आणि पुढे 0 घेतलं तर 10 राहत जाणार. इट मीन्स दॅट दिस डिव्हिजन इज नॉट कम्प्लिटेड. इट मीन्स आन्सर इज 3333 इज गोईंग ऑन. दॅट्स वाय एम रायटिंग हिअर पॉईंट डॉट 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 3.3333 डॉट 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 डॉट. देन वॉट इज आन्सर ऑफ दॅट 10/15 10/3 इज इक्वल टू 10/3 इज आन्सर किती आलं तर आन्सर इज 3.3333 डॉट 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 डॉट. इट मीन्स द डॉट डॉट म्हणजे काय त्याचा अर्थ की ते 3 कंटिन्यू येतच राहणार. मग ज्यावेळेस 3 हा नंबर पुन्हा पुन्हा एकच नंबर येत राहतो पुन्हा पुन्हा त्याचा आन्सर लिहिताना आपण असं आन्सर लिहायचं दॅट इज 10/3 इज इक्वल टू 3. पहिला 3 आहे तसंच लिहायचं पॉईंट. नंतर 3 हा जो ग्रुप जो तयार झालेला आहे तो 3 एकदाच लिहून त्याच्यावरती एक डॉट द्यायचा. डॉट मीन्स वॉट इट दॅट दिस 3 इज कमिंग सो मेनी टाईम. तो 3 जो नंबर आहे तो कधीच पूर्ण होत नाही, तो इथंच राहतो. आणि त्यामुळे याचा आन्सर लिहिताना असं लिहायचं 3.3 डॉट. इट इज कॉल्ड अ रिकरिंग डेसिमल फॉर्म, ह्यालाच आपण म्हणतो आवर्ती दशांश अपूर्णांक, की तो अपूर्णांक पुन्हा पुन्हा कंटिन्यू येतच राहतो. जर इकडे एकच संख्या येत असेल तर त्या संख्येच्या वरती डॉट देणं गरजेचं आहे. समजा जर एखाद्या संख्येचा ग्रुप येत असेल तर काय करायचं, त्यासाठी आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज 2/11. आपल्याला आता 11 ने 2 भाग लावायचा आहे, त्यामुळे आपल्याला पहिली पायरी लिहून घ्यायला लागेल तिचं यू टू डिवाइड 2/11. आपल्याला 11 ने 2 भाग लावायचा आहे. नाऊ 11 टेबल 2 इज नॉट कमिंग. 11 टेबलमध्ये 2 येत नाही, मग आपल्याला 0 ने भाग लावा लागेल. राईट ऑन 0 इन लोअर साईड अँड अप्पर साईड ऑल्सो राईट ऑन 0. सबट्रॅक्शन टेक प्लेस. वॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 2. या दोघांचं वजाबाकी आपल्याला 2 येईल. पुढे आपल्याला पॉईंट फॉर्ममध्ये आन्सर शोधायचे आहे. दॅट्स वाय राईट ऑन अप्पर साईड पॉईंट लिहून दिल्यानंतर राईट ऑन 0 इन फ्रंट ऑफ 2. आपल्याला 2 पुढे 0 लिहावं लागेल. द नंबर इज बिकम 20. नाव 11 टेबल 20 इज कमिंग तर नॉट कमिंग. देन विच नंबर इज लेस दॅन 20? 20 लहान नंबर कोणता आहे? तर उत्तर सांगतात 11 इज अ लेस नंबर आणि 11 इज कमिंग ऑन फर्स्ट प्लेस. त्याचं राईट ऑन अपर साईड 1. नाव द सप्रॅशन टेक प्लेस. आन्सर इज हिअर 20-11. आन्सर इज हिअर 9. After 9, then you have to continuously take place the division. That's why you have already taken the point. Upon varthi dashaansh chinh the point ghetlela jo. That's why write down your 0. Apalla ikkade 0 ghyava lagel. The number is 90. Ata 90 number 11 table madhe aahe ki nahi te apalla shodhava lagel. 11 table 90 is नॉट कमिंग. आपल्याला तो 11 टेबलमध्ये 90 येत नाही, मग 11 टेबल 90 लहान नंबर कोणता तर आपल्याला सांगता येऊ शकेल. इट इज अ 88 ऑन 8 प्लेस. 88 इज अ 8 प्लेस इज कमिंग. दॅट्स वाय यू हॅव टू सबट्रॅक्शन ऑफ 90-88. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 2. खालती जागा नाही म्हणून बाजूला लिहितोय. नाव यू टेकिंग हिअर अनदर 0. आपल्याला पुन्हा 0 घ्यावं लागेल, म्हणजे तो नंबर होतो 20 पुन्हा आहे की नाही बघावं लागेल आपल्याला. 20 इज नॉट कमिंग इन 11 टेबल. दॅट्स वाय राईट ऑन युअर 11. लेस नंबर इज 20 इज 11 ऑन फर्स्ट प्लेस. सप्रेशन टेक प्लेस. आन्सर इज हिअर रिमेनिंग हिअर 9. अनदर 0 टेक प्लेस. आपल्याला पुढे कंटिन्युअसली डिव्हिजन करायचं आहे, भागाकार पूर्ण करायचं आहे. पुन्हा तो नंबर झाला 90 झाला. 90 आहे का टेबलमध्ये? तर नाही आहे. पाण्यामध्ये 90 ही संख्या नाही आहे. मग आपल्याला पुन्हा त्याहून लहान संख्या 88 आहे हे आपल्याला माहितीच आहे. नंतर आपण या दोघांचं 8 प्लेस लिहून दोघांची सबट्रॅक्शन केली तर वडिलांचा आन्सर इज हिअर 2. आता जर निरीक्षण केलं आपण, इफ यू ऑब्झर्विंग देन 2 अँड द प्रोसेस ऑफ द 2 इज बिकमिंग द गोईंग ऑन. ही दोनची प्रोसेस जी आहे, पुन्हा 0 लिहिणार, पुन्हा ही खालची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कंटिन्युअसली करावी लागेल. याचा अर्थ याचा डिव्हिजन कम्प्लीट होणार नाही. दॅट्स आन्सर इज हिअर 1818 सो मेनी टाईम. त्यामुळे 1818 हे सो मेनी टाईम्स येऊ शकतील. दॅट्स व्हॉट इज आन्सर ऑफ द 2/11. 2/11 इज इक्वल टू 0.1818 डॉट डॉट डॉट. म्हणजे पुढे कंटिन्युअस तो डिव्हिजन होतच राहतो. त्यामुळे आपल्याला शेवटची स्टेप्स लिहावी लागेल. दॅट इज अ 2/11 इज इक्वल टू, इफ द नंबर इज कमिंग इन अ ग्रुप, जर एखादी संख्या जर ग्रुपमध्ये असेल 1818 आफ्टर अ पॉईंट, इन वॉट यू राईट ऑन हिअर 0.18 अँड आफ्टर दॅट 18 यू राईट ऑन हिअर 1 बार. बार म्हणजे आपल्याला एक रेष मारायची आहे त्या 18 आणि या बारचा अर्थ असा होतो. वॉट इज द मिनिंग ऑफ दॅट बार? त्या रेषेचा अर्थ असा होतो
किती रेषा म्हणजेच 1818 हा नंबर कंटिन्युअसली पुढे येतच राहतो अशा पद्धतीने आपल्याला 2/11 डेसिमल फॉर्म ज्याला आपण दशांश रूप म्हणतो आपण हे या ठिकाणी आपण समजून घेतलं. एक गोष्ट लक्षात घ्या, जर एकच नंबर पुढे पुढे कंटिन्युअस येत असेल तर त्याच्या पुढे आपण काय द्यायचा, पॉईंट द्यायचा, आणि जर ग्रुप येत असेल तर त्याच्यावरती आपण अशी एक लाईन मारायची, रेष मारायची, त्याला बार म्हणतो आपण. आणि अशा डेसिमल फ्रॅक्शनच्या डिव्हिजनला आपण म्हणतो रिकरिंग डेसिमल फॉर्म. रिकरिंग म्हणजे दे आर नॉट कम्प्लिटेड, ज्याला म्हणतो आपण आवर्ती दशांश. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे हे अपूर्णांक असतात. अशा पद्धतीने आज आपण दोन मुद्द्यांचा चांगला अभ्यास केला. अशीच नवीन नवीन एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा, तुम्हाला देखील खूप मजा येईल. चला तर मग आजचा अभ्यास आपण सोडूया. टुडेज होमवर्क, यू हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 24. सराव संचे 24 म्हणजे सराव संचे 24 आपल्याला सोडवायचा आहे, पूर्ण सोडवायचा आहे. योग्य त्या पायऱ्या वापरून उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे. धन्यवाद.